आमचे आदरणीय नेते प्रकाश अण्णा शेंडगे या मेळाव्याचे महाराष्ट्राचा वाट त्याला गर्जना म्हणतात ते आपले नेते माननीय छगनराव भुजबळ साहेब व्यासपीठावर बसलेली सर्व ओबीसीची नेते मंडळी समोर बसलेल्या सर्व ओबीसी बांधवांनो आणि म्हणून आज संविधान दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतो आणि बंधूंनो आज या ठिकाणी आपण आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा ओबीसी बांधव 4-5 लाखाच्या पुढे आलेला हा मराठवाड्यामधला हा ओबीसी बांधव या ठिकाणी आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, संत भगवान बाबा, संत सेवालाल यांच्या विचाराला अभिवादन करतो. आणि बंधूंनो मागच्या वेळेस मी आपल्याला सांगितलं होत की जर आमच्यावर कुणी अन्याय करीत असेल आमच्या ओबीसी बांधवाचे घर दार हॉटेल जाळायला कुणी येत असेल तर हा महाराष्ट्रातला ऊसतोड कामगार असलेला तमाम बंधारी समाज, धनगर समाज, बंजारा समाज, माळी समाज हा गप्प बसणार नाही. परवानगी दिलेली की नाही ऊस तोडताना काय असतो नाही जाणीवपूर्वक आमच्या दैवत असलेले भुजबळ साहेबांबरोबर लढत असलेले आमचे नेते बंधारा समाजाचे ओबीसीचे नेते कैलासवासी गोपनाथरावजी मुंडे साहेब आज या ठिकाणी हयात नाहीये. परंतु मित्र हो आज त्यांचे विचार घेऊन तमाम ओबीसी समाज हा चाललेला या तमाम ओबीसी बांधवांना मी एवढं सांगेन की बांधवानो थोडा समोरी ना चला आणि आपल्यावर धक्का द्यायला आला तर त्याला धक्का देऊन उलट पाडा हे मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. बांधवानो आताच माझ्या आपल्याच्या वाक्याने सांगितलं या ओबीसी या मागासलेल्यांच्या समोर ऑफिसमध्ये आम्ही मराठ्यांनी कस बसावं बसणं होत नाही ना तुम्हाला जाणं कोंबलं पण गंगाच्या पलीकडे एवढी तुम्हाला लाज वाटायची का ओबीसीची ज्या बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले हे अधिकार तुम्ही चुनून घेण्याचा प्रयत्न करता हे चालणार नाहीये. आणि म्हणून मी एवढं सांगतो अरे चिरटा जरांग्या आम्हाला अशा प्रकारच्या धमक्या देतो तर तुझी कुवत काय रे बिचारा कुवत काय तुझी अरे
न्यायाने चला कायद्याने मागा कायद्याने चला जिथे तुम्हाला कायदा मिळत नाही तिथे दंडेशाही करता दंडेशाहीने तुम्ही लोकांचे घर उद्ध्वस्त करता अरे तुम्ही जर दंडेशाही करण्याचा विचार केला तर हा ओबीसी समाज हातामध्ये दांडू घेईल दंडू आणि मागे लागेल हेही लक्षात घ्या आम्हाला नका खोळू आम्ही गप्प आहे तोपर्यंत गप्प आहेत आमचे अधिकार का तुम्ही हिरावून घेता अरे एवढे आम्ही मागास केले अरे तुम्ही एवढे मोठे हजार हजार दोन दोन हजार पाच पाच हजार एकर जमीन विकल्या कशा पायी विकल्या काय करून विकल्या का विकल्या आणि विकून काय केलं तमाशा नाचित फिरले आणि आता म्हणतात की आम्ही अल्पभूधारक झालो अरे वा पट्ट्यानो हा तुमच्या बापदादांनी 2-3 हजार एकर जमीन तुम्हाला दिली आणि तुम्ही बहादुरी केली तमाशाच्या पायी विकून टाकली दाबडे झाला आणि आमच्या ओबीसीच्या आता मागे लागलं हे चालणार नाहीये चालणार नाही आणि म्हणून मित्र हो या ठिकाणी मला भुजबळ साहेब तुम्हाला विनंती करायची आहे अण्णा मला तुम्हाला प्रकाशांना तुम्हाला विनंती करायची आहे अरे वंदारी हा लढणारी जात दसरा दिला जो या दरंग्याचा मेळावा झाला त्या ठिकाणी लाठी चार्ज झाला कशामुळे झाला अरे जेव्हा तुम्ही आमच्या पोलिसावर पोलीस माझ्या भगिनीवर तुम्ही दगडानं मारा करता आणि ते आजही दवाखान्यामध्ये आहेत आणि त्याचं थापर त्या ठिकाणी कोण होते सर्व पोलीस बंदोबस्तामध्ये या महाराष्ट्रातले लोक होते मराठवाड्यातले पोलीस अधिकारी होते हा आदेश कुणा द्यायचा असतो जिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार हे दंडाधिकारी आहेत लाठी चार हसरू धुराचा हा त्यांना अधिकार आहे मग एवढं त्यांनी दिल्याच्या नंतर तुम्ही कुणाला कुणाला निलंबित केलंय या सरकारनं कुणाला निलंबित केलंय माझ्या वंजाऱ्याच्या माझ्या अधिकाऱ्याला जो डीवायएसपी खाडे म्हणून याला निलंबित केलंय जो डीवायएसपी अडिशनल एसपी खाडेला तुम्ही निलंबित केलंय आगावांना निलंबित केलंय सांगलीला निलंबित केलंय मराठ्याचे तिथे नव्हते का ते तिथे ओबीसीचे होते का येणार कसं तुम्ही केलाय म्हणून माझं शासनाला आव्हान आहे ताबडतोब त्यांचं निलंबन रद्द करून त्यांना कामावर घ्यावं नसता हा ओबीसीचा यलगार पुन्हा आपल्याही विरोधामध्ये उठे एवढंच या निमित्ताने मी सूचना करतो आणि आपल्याला विनंती करतो सरकारला भुजबळ साहेब प्रकाशांना आणि जे वंदारा समाजाचे 65-70 मतदारसंघामध्ये प्रबल्य नसलेला वंदारी समाज हा कुमार धोरणाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा करतो आणि दाखवूया लढूया आणि आमचे कैलासवासी आमचे नेते माननीय बपनाथरावजी मुंडे साहेब
yang siapa di sana apa serendah jadi apa karena sahdi keramatnya nanti dan siapa di subaraha yaulah tahuan kerdo aniak kikani malah sejuta kana bolehnya si sendi diri yang udah sejuta kaci aja kaci abar mato anima saya bahasa thambo to jahin jai bhagwan wala jai shivala Dr. Baba Saheb Ambedkar ki Dr. Baba Saheb Ambedkar ansa